तोंडात आलेला पिकाचा घास निसर्गाने हिरावून घेतल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात पाहावयास मिळालं. चक्क अल्पभूधारक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्ण कोरपा झाल्यामुळे सोयाबीनच्या उभ्या पिकात रोटावेटर फिरवली आहे. अतिपावसामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन पिकावर कर्जबाजारी असलेला बळीराजा कर्जाची परतफेड करून दिवाळी तुटक मुटक साजरी करत असतो, परंतु शेतकऱ्यांचा नशिबी हताशा आली. शासनाने दिवाळीच्या तोंडावर पिकाचे नुकसान भरपाई द्यावी अशी खंत व्यक्त केली आहे. शेतकऱ्याची परिस्थिती पहा कशी आहे, हे सोयाबीन पहा, याला कुठल्याही प्रकारचा दाणा नाही आहे आणि एवढं सारं सोयाबीन असताना आज ट्रॅक्टर मारून हे पूर्ण सोयाबीन आपण रोटावेटरनं मोकळं करत आहोत, कारण शेतकऱ्याला लागलेला खर्चसुद्धा या सोयाबीनमुळे निघत नाही आहे. कितीतरी रुपयाचं महागाचं बियाणं या शेतीमध्ये टाकलेलं होतं, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की त्याला लागलेला खर्चसुद्धा निघत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसं जगावं हा सध्या शेतकऱ्यापुढे प्रश्न आहे. शेतकऱ्यांसोबत नैसर्गिक आपत्ती आणि शासनाचे धोरण यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आज शेतकऱ्यांना रोटेटर मारून सोयाबीन जे घरात येणारं पीक होतं हे कुठल्याही प्रकारचं आलेलं नाही. आता सध्या त्याला हरभरा पेरावा लागणार आहे. हरभरा कसा पेराव, बियाणं माग एवढं कसं आणावं, हे सर्व शेतकऱ्यामुळे प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्याशिवाय विविध शासनाकडून जे काही मदत शेतकऱ्यांना मिळते, परंतु काही राष्ट्रीयकृत बँकेचे मॅनेजर हे त्याला होड लावतात आणि शेतकऱ्यांना ती मदत पोचू देत नाही. जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की बा शेतकऱ्यांचं आलेल्या कोणत्याही मदतीवर त्यांनी होड लावू नये, ते शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जावं, परंतु हे राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी जिल्हाधिकारी किंवा शासनाच्या आदेशालासुद्धा जुमानत नाही. दरवर्षी येणारी नैसर्गिक आपत्ती, विविध प्रकारचे संकट यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याला अशी ठोस जे मदत पाहिजे ती मिळत नाही. मागील वर्षीचा जो पीक विमा होता तो अजूनपर्यंत मिळालेला नाही. ह्यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं गरजेचं आहे. तसेच शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं आणि ते आचारसंहिता लागण्यापूर्वी घोषित करावं. तसेच सध्या जे काही जिल्ह्यातील आपली राजकीय मंडळी आहे यांना विधानसभेचं वेध लागलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणीही जिल्ह्यातील नेत्यांना वेळ नाही. शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती लक्षात घेता त्यांना भरीव पॅकेज देऊन आर्थिक मदत द्यावी. शेतकरी जर उभा राहिला, शेतकरी जर टिकला, हा देश टिकेल. म्हणून सर्व शासनकर्त्यांना विनंती आहे की ह्या वर्षीचा पीक विमा आणि शेतकऱ्यांना सोयाबीनचं विशेष पॅकेजची मदत करावी. धन्यवाद.